नगर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राम चंदारे आणि कैलास गोरे यांचं बालाजी सरोवर मध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. सोलापूर येथे नगरसेवा परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष राम जगदाळे आणि सरचिटणीस कैलास गोरे यांनी सोलापूर दौऱ्याला आल्यानंतर पंचतारांकित बालाजी सरोवर येथे त्यांचा सोलापूर नगरसेवकांच्या वतीने तिरुपती बालाजी शॉल, सोलापूरची प्रसिद्ध चादर आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी असा सत्कार करण्यात आलाय. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी सोलापुरातील नगरसेवकांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. अल्पकाळीमध्ये एका नगरसेवकांना बोलवलं, ते सुद्धा एखाद्या पक्षाचे असं न समजता येणाऱ्या काळात महत्वाची बैठक महापालिकेत पण होती. पाण्या प्रश्न आमच्या इथे दोन तीन दिवस झाले पाणी विस्कळीत झालेले, त्यामुळे बैठक होती. आम्हाला रिक्वेस्ट केली जाते की पदाधिकारी तिथे जातील, तुम्ही माझ्याबरोबर या असं म्हणल्यानंतर तुम्ही सुद्धा माझा मान घेऊन इथे आला. त्यांनी बाकीच्या नगरसेवकांची अडचणी बरीशी होती, पण एखादा मेळावा दिसल्यामुळे आम्ही सगळं ठरवून पक्षविरहित म्हणजे आमच्याकडे एमआयएम असेल किंवा सेना राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं एक मेळावा जिल्हा जिल्हास्तरीयवर जे आम्ही जिल्हा परिषदेचे नगरसेवक जिल्ह्याचे नगरसेवक असतील त्या सगळ्यांची एक संघटना बांधून आम्ही करीत आणि सोलापूरचा मेळावा तुम्हाला मॉडेल असेल असं आम्ही करून इच्छित आहोत. आणि येणाऱ्या काळात या मॉडेलचाच प्रयोग तुम्ही महाराष्ट्रभर करसाल अशी नक्की राष्ट्रीय आपण इथं आलात सोलापूरला आणि आम्हाला मार्गदर्शन केलात आणि जो आमच्याकडनं मानसन्मान स्वीकारले त्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो. आणि जो आमच्याकडनं पुढच्या काळात प्रयत्न होईल ते नक्की आमच्या आदेशाप्रमाणे आम्ही नक्की काम करू एवढं आश्वासित करून हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षांचा धन्यवाद. यावेळी नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी नगरसेवकांचे प्रश्न मांडून येणाऱ्या काळात निवडून येणारे सर्व नगरसेवक आपल्या संघटनेमध्ये असणार अशी ग्वाही दिली आहे. आज या संघटनेची संकल्पना माननीय कैलास गोरे साहेबांनी आताच काही वेळापूर्वी पत्रकार बांधवांसमोर मांडली. नागेशांनी देखील आता सांगितलं की राज्यामधलं नगरसेवकांचं जे आधी अडचण आहे, नगरसेवकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, म्हणजे राज्यातली ही एकमेव संघटना आज कार्यरत आहे ज्याचं संकल्पना जगदाळ साहेबांच्या माध्यमातून आणि गोरे साहेबांच्या माध्यमातून या संघटनेचा उदय झाला. आणि निश्चितपणानं सोलापूर जिल्हा येणाऱ्या काळासाठी एक आदर्शवत जिल्हा म्हणून नगरसेवकांचं काम करणारं शहर असेल, जिल्हा पातळीचं संघटना असेल. सर्वप्रथम आपण संघटना बांधणार आहोत, सदस्यांचं एक जाळं निर्माण करणार आहोत, कार्यकर्मी उभं करणार आहोत. त्यानंतर ज्या काही सदस्यांच्या आधी अडचणी आहेत, आरोग्याच्या संदर्भातले असतील, आत्ताच गोरे साहेबांच्या माध्यमातून मला समजलं आणि जगदाळ साहेबांनी देखील सांगितलं की या संघटनेवर तज्ज्ञ असे उज्ज्वल निकम साहेब जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ते देखील या संघटनेवर सल्लागार म्हणून काम करण्यास तयार आहेत. त्याच पद्धतीनं नाशिकचे जे आयजी आहेत दिगळकर साहेब ते देखील या संघटनेवर आपल्या काम करणार आहेत. म्हणजे असं ज्येष्ठ सिनियर मंडळींचं देखील या संघटनेमध्ये मार्गदर्शन राहणार आहे आणि राज्यातील सर्व पक्षाचं म्हणजे कोणत्याही पक्षाचं या ठिकाणी बंधन नाही आहे. सर्व पक्षीय ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, एमआयएम असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, जे काही सर्व पक्ष आहेत ते सर्व पक्ष विरहीन अशी ही संघटना राज्यभर काम करणार आहे. आणि नगरसेवकांच्या ज्या काही अडचणी शासन दरबारी असतील किंवा देश केंद्रीय पातळीवरच्या समस्या असतील ते श्री राम चंदाळे साहेब तसेच प्रदेश सरचिटणीस श्री कैलास गोरे पाटील साहेब आणि तसेच उपस्थित असलेले नगरसेवक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष किसन जाधव सर आणि तसेच ज्येष्ठ नगरसेवक सुरेश अण्णा आणि कार्याध्यक्ष नागेश कल्याण आणि उपस्थित असलेले माझे सर्व नगरसेवक नगरसेविका बंधू भगिनी, आता सर्वांनीच आपण मनापासून ऐकत आहोत की संघटना कशा बाबतीत काम करत आहे. तर मला असं सांगायचं की नगरसेवक चौगाव वार्डात फिरत असतो, प्रभागात फिरत असतो, तर प्रत्येक नागरिकांचं तो तक्रार ऐकून घेत असतो, सगळ्या तक्रारी तो ऐकून घेत असतो, पण आपण नगरसेवकांचा तक्रार ऐकणार कोण असतो. तर ही संघटना जी आपण आज उपस्थित केली आहे, ज्या ज्याचं आपण शुभारंभ केला आहे, त्या मार्फत एक चांगलं प्लॅटफॉर्म या नगरसेवकांना आम्हाला मिळणार आहे, ज्या मार्फत आम्ही आमच्या समस्या तिथे मांडू शकतो आणि त्याबद्दल भांडवू शकतो. अशी असा जो प्लॅटफॉर्म तुम्ही आज आम्हाला उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे आभार व्यक्त करतो. आणि जसं आपण आज सोलापूरमध्ये आलात तसं ज्या प्रकारची जबाबदारी आम्हाला तिघांना दिला आहात त्या जबाबदारी आम्ही चांगल्या रीतीने पार पाडू आणि चांगल्या प्रकारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आज
या निमित्ताने आपल्याला निमंत्रण देते आणि परत एकदा सोलापूरमध्ये आल्याबद्दल आपल्या सगळ्यांना स्वागत करते. शहर आणि प्रभागाचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थाने नगरसेवक तळागळातील लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतात. मंत्री, आमदार, खासदार यांच्यासाठी सुद्धा नगरसेवकच प्रामाणिक काम करतात, मात्र यांना अन्य मानधन दिलं जात नाहीये. पेन्शन, इतर सुविधा दिल्या जात नसल्याने नगरसेवक परिषद मुंबईची स्थापना करण्यात आली असल्याचं प्रतिपादन या संघटनेचे संस्थापक राम जगदाळे यांनी केलं. आपल्या जिल्ह्यामध्ये या मध्यमातून आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने जाणवलं. आपल्याला कुठली फार्मिलिटी करायची नाही, आपण एका चांगल्या उद्देशाने आजच्या ह्या छोट्याशा पण क्वालिटी कार्यक्रमासाठी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष दगडे साहेब, जिल्हाध्यक्ष सन्माननीय किसनरावजी, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याला बोलण्या साहेब आणि आपल्या सर्वांची आवडताई हे तीन हिरे जसं मला आता म्हणजे हे चांगली साथ निवड झाली हे मला पहिल्यापासून माहिती होते की मी केलेली निवड 100% साथ असणार. कारण ज्यावेळेस आम्ही निवड केली गेली त्यावेळेस आम्ही एकमेकांना अजिबात करू शकत नव्हतो. परंतु ज्या चांगल्या शोधामध्ये काही चांगले विचार असतात आणि ते कुठेतरी एकमेकाला मिळतात त्यांचं हे आजचं स्वरूप तयार झालेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की आपली संघटना राज्यातल्या 30 जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे. नंदुरबार पासून जो सुरू होता आपला पट्टा तो कम्युनिटी जर महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर तुम्हाला गडचिरोलीपर्यंत गडचिरोलीमध्ये सुद्धा सतीश विधान म्हणून आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. चंद्रपूरमध्ये अनिल नानोरकर आहेत. भंडारामध्ये आशू गुंडाने आहेत. यवतमाळमध्ये दिनेश चिंडाले आहे. ही एवढी चांगली स्वतःसाठी मंडळी आपल्या आपल्या भागामध्ये काम करत होती, परंतु हा जनतेच्या समोरचा 24 तास असलेला घटक लोकशाहीमध्ये शेवटचा. तुम्ही आता बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे, अण्णांचं तर मनापासून केलं आहे, वाखाण्यासारखं काम आहे. तर अनेक गोष्टी आपल्याला जनतेसमोर जाताना अडचणीला तोंड द्यावं लागतं, परंतु जसं ताई म्हणते की आपली अडचण कुठं मांडायची. जर प्रभागामधल्या लोकांनी सांगितले की आम्हाला या ठिकाणी पाणी करून द्या, एक पाचनाले करून द्या, एक कट्टावट्टा बांधून द्या, तर आपल्याला खिशामध्ये हा घालावा लागतो. यावेळी नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, सुभाष शेजवळ, अविनाश बोमड्याल, नगरसेविका अनिता कोंडी, जुगनूबाई आंबेवाले, झाडबुके, समाजसेवक व्यंकटेश कोंडी आदींसह अन्य मान्यवरांची देखील उपस्थिती होती.